बातमी भारत जोडो संदर्भातली भारत जोडो दरम्यान पायी चालताना राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय पदाधिकारी के पांडे यांचं निधन झालं। वजरगा इथं त्यांच्या पार्थिवावर राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली। नागपूरहून कार्यकर्त्यांसोबत यात्रेमध्ये पांडे सहभागी झाले होते, मात्र चालताना ते अचानक कोसळले आणि त्यांचं निधन झालं। दरम्यान पांडे यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आले होते, त्यांनी शोक व्यक्त केला। या शोकसभेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी। आपण सध्या आलो आहोत देगलूर मध्ये भारत जोडो यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे। काल संध्याकाळी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा देगलूर मध्ये पोहोचली, मात्र या सगळ्या उत्साहाच्या वातावरणात एक दुःखद घटना अशी घडलेली आहे की राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय पदाधिकारी के पांडे यांचं या यात्रे दरम्यानच निधन झाल्याची दुःखद बातमी समोर येते। ते नागपूरवरून आले होते, नागपूरवरून त्यांना आता पुढचा हा सगळा प्रवास भारत जोडो यात्रेमध्ये करायचा होता। राहुल गांधी आणि इतर दिग्विजय सिंग असतील, योगेंद्र यादव असतील, या सगळ्यांसोबत ते पायी प्रवास करणार होते, मात्र मधल्या काळात आज एक दुर्घटना घडली, दुर्दैवी घटना घडली आणि राहुल गांधींसोबत पायी चालत असतानाच ते अचानक कोसळले आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं। ते नागपूरहून बिलॉंग करतात, नागपूरहून येत असताना त्यांच्यासोबत राष्ट्र सेवा दलाचे अनेक पदाधिकारी, काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। त्यावेळी नेमकं म्हणजे आम्ही बसमध्ये बसलोय आणि सकाळी 3 वाजता इथे आलोय, म्हणजे पहाटेचे 5 वाजता आल्याच्यानंतर म्हणजे आम्ही भारत जोडो यात्रामध्ये सामील झालो आणि परिपूर्ण म्हणजे आम्ही पदयात्रा चालू केली आणि अचानकपणे के पांडे हे चालत असताना त्यांच्या छात्याला दुखापत झाली, झेंडा दुसऱ्याच्या हाती देऊन ते पडले खाली पडल्याच्यानंतर म्हणजे त्याला दोन मिनिटांमध्ये लगेच त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि त्याला रेफर केलं नांदेडला। आपण पाहतो की भारत जोडो यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि त्यामध्ये अशी दुर्भाग्यपूर्ण घटना जरी घडलेली असते, एकीकडे उत्साहाचं वातावरण आहे, मात्र आता राहुल गांधीसुद्धा के पांडे यांना गार्ड ऑफ ऑनर किंवा त्यांच्याप्रती भावना आपल्या व्यक्त करणार आहेत, त्यांना आदरांजली वाहणार आहेत अशी देखील माहिती मिळते आहे। कॅमेरा पर्सन राकेशसह मी श्रीकांत घुले, नांदेड।